मित्रांनो, आर्थिक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक शब्दांचा अर्थ सोप्या उदाहरणाच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. एका स्टार्टअपचे रूपांतर शून्यातून सुरुवात करून पुढे शेअर बाजारात नोंदणी होण्याएवढ्या मोठ्या कंपनीमध्ये होत असताना बिझनेस आणि फायनान्समधील काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स घडतात आणि ते समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा. राम आणि श्याम या दोघांनी मिळून चहाची छोटीशी टपरी सुरू केली. त्यासाठी चहा पावडर, साखर, दूध इत्यादी सामान घेणं गरजेचं असतं. ते दररोज सकाळी हे सामान विकत घेत असत आणि त्यापासूनच बनवलेले उत्पादन म्हणजे चहा दिवसभर विकत असत. यामध्ये त्यांना तीन गोष्टींसाठी पैशाची गरज भासायची. सगळ्यात आधी गॅस, भांडी, काचेचे कप, चहाचं टेबल विकत घ्यावं लागलं. यांना फिक्स्ड असेट असं म्हणतात. या वस्तूंमध्ये एकदाच गुंतवणूक करून पुढे दीर्घकाळ त्या परत परत वापरता येतात म्हणून फिक्स्ड, आणि त्या वस्तू राम आणि श्यामची संपत्ती आहेत म्हणून असेट्स. अशा प्रकारे फिक्स्ड असेट्स तयार होतात. दररोज सकाळी त्यांनी विकत घेतलेला चहा पावडर, दूध, साखर इत्यादी कच्चा माल म्हणजेच इन्व्हेंटरी, तसेच बनवून भांड्यांमध्ये तयार असलेला परंतु विकला न गेलेला चहा हा देखील इन्व्हेंटरी म्हणूनच ओळखला जातो. त्याचप्रमाणे ग्राहकांना देण्यासाठी सुट्टे पैसे तसेच इतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जे थोडे पैसे सोबत ठेवले जातात त्यांना कॅश म्हणतात. या तीनही गोष्टी म्हणजे फिक्स्ड असेट्स अधिक इन्व्हेंटरी अधिक कॅश मिळून एकूण असेट्स तयार होतात. या असेट्स विकत घेण्यासाठी राम आणि श्याम यांनी जे पैसे गुंतवले त्यांना म्हणतात इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक. समजा हे सर्व घेण्यासाठी 5,000 रुपये खर्च आला. राम आणि श्याम दोघांनी प्रत्येकी 2,500 रुपये दिले. त्यांनी एकूण गुंतवणुकीत 50-50% वाटप केले म्हणून ते दोघे 50% शेअर होल्डर बनले. त्यांनी 2 पाकिटे चहा पावडर, 2 पाकिटे साखर आणि 5 लिटर दूध अशी साधारण 500 रुपयाची सामग्री विकत घेतली आणि त्यापासून दररोज 200 कप चहा बनवला जो त्यांनी 5 रुपये प्रति कप या दराने विकला. म्हणजेच त्यांनी दररोज 1,000 रुपये कमावले. हा झाला त्यांचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू. त्यांनी कच्चा माल विकत घेण्यासाठी 500 रुपये खर्च केले होते. ही झाली कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. चहा विकून कमावलेल्या 1,000 रुपयांमधून हे 500 रुपये वजा केले असता 500 रुपये उरले. ही झाली त्यांची कमाई किंवा अर्निंग, यालाच ग्रॉस प्रॉफिट असेही म्हणतात. या 500 रुपये कमाईला महसुलाने भागले तर किती टक्के मार्जिन मिळते ते कळेल. या उदाहरणामध्ये 500 भागिले 1,000 म्हणजेच 50% इतके मार्जिन आहे. राम आणि श्यामचा चहाचा व्यवसाय आता चांगला चालू लागला आहे. आता त्यांनी बिझनेस वाढवायचं ठरवलं. त्यांच्या लक्षात आलं की दररोज चहाचं सामान विकत घेण्याऐवजी दर आठवड्याला घाऊक खरेदी केलं तर कमी किमतीत मिळेल. हे घेऊन ठेवलेलं रॉ मटेरियल म्हणजेच इन्व्हेंटरी, तसेच जास्तीचा चहा बनवण्यासाठी मोठी भांडी, जास्त कप आणि 1 आठवड्याचे रॉ मटेरियल ठेवण्यासाठी कपाट या गोष्टी विकत घ्याव्या लागतील. म्हणजेच जास्त भांडवली गुंतवणूक व्यवसायात आणावी लागेल. रॉ मटेरियल कमी खर्चात आल्याने आणि तेवढ्याच वेळेत व तेवढ्याच खर्चात जास्त चहा बनवून विकता आल्यामुळे प्रत्येक चहाच्या कपामागील खर्च कमी झाला असता. जास्त उत्पन्न घेतल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होणे याला म्हणतात इकॉनॉमीज ऑफ स्केल. मात्र जास्तीची गुंतवणूक करण्यासाठी राम आणि श्यामकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी शंकर नावाच्या एका श्रीमंत माणसाला गुंतवणूक करण्यासाठी सांगितले. शंकरने सांगितले की मी तुम्हाला 5,000 रुपये देईन परंतु मला तुमच्या व्यवसायात आणि कमावलेल्या नफ्यामध्ये भागीदारी पाहिजे आहे. राम आणि श्याम यासाठी तयार झाले, परंतु किती टक्के भागीदारी द्यायची हे शोधण्यासाठी त्यांना आपल्या व्यवसायाची खरी किंमत काय आहे ते काढावे लागले. यालाच कंपनी व्हॅल्युएशन असे म्हणतात. राम आणि श्यामकडे 5,000 रुपयांच्या फिक्स्ड असेट्स होत्या, 2,000 रुपयांची इन्व्हेंटरी होती आणि व्यवसायातून कमावलेला नफा 3,000 रुपये कॅशच्या स्वरूपात होता. एकूण संपत्ती 10,000 रुपये झाली. परंतु यासोबत काही न मोजता येण्यासारखी संपत्ती देखील त्यांच्याकडे होती. त्यांचा चहा आसपासच्या भागांमध्ये लोकप्रिय होता. दुकानात चहा पिण्यासाठी लोक आवर्जून येत असत. याला म्हणतात ब्रँड. तसेच ग्राहकांबरोबर आणि रॉ मटेरियल देणाऱ्या विक्रेत्यांबरोबर चांगले संबंध राम आणि श्यामने प्रस्थापित केले होते. या होत्या त्यांच्या बिझनेसच्या रिलेशनशिप्स.
चहा चांगला बनवण्यासाठी त्यांनी एक स्पेशल मसाला तयार केला होता आणि बनवण्याची एक विशिष्ट पद्धती विकसित केली होती. ही झाली त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. या तीनही गोष्टी व्यवसायासाठी महत्त्वाच्या होत्या, मात्र तरीही त्याचे मूल्यांकन करता येत नाही, म्हणूनच त्यांना इनटँजिबल असेट्स असे म्हणतात. राम आणि श्यामने आपल्या अंदाजाने याचे मूल्य 20,000 रुपये आहे असे ठरविले. आता 10,000 फिक्स्ड असेट्स आणि 20,000 रुपयाच्या इनटँजिबल असेट्स असे मिळून व्यवसायाची एकूण व्हॅल्यू 30,000 आहे असे ठरवले. शंकरला मात्र हे मान्य झाले नाही. त्याच्या मते व्यवसायाची एकूण व्हॅल्यू 20,000 होती. काही वाटाघाटीनंतर दोघांनीही 20,000 ही व्यवसायाची व्हॅल्यू मान्य केली. आता 20,000 रुपये व्हॅल्यू असलेल्या व्यवसायात शंकरने 5,000 रुपये गुंतविले, म्हणजेच एकूण किंमत 25,000 झाली. शंकरचे 5,000 भागिले एकूण 25,000 केले असता 20% मालकी आता शंकरकडे आली हे कळले. उरलेल्या 80% मालकीचे आणखीन अर्धे अर्धे भाग केले असता राम आणि श्यामकडे प्रत्येकी 40% व्यवसायाची मालकी आली. आता व्यवसायामध्ये 3 शेअर होल्डर्स तयार झाले. शंकरसारख्या गुंतवणूकदारांना एंजल इन्व्हेस्टर्स असे म्हणतात. एंजल म्हणजे एखाद्या देवदूतासारखेच ते व्यवसायाला मदत करतात. शंकरसारख्या आणखी काही गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन राम आणि श्यामने व्यवसाय वाढविला. त्यांनी शहरामध्ये इतर ठिकाणी देखील दुकान सुरू केली. आता मात्र राम आणि श्यामने खूप मोठी उडी पुढे घ्यायचं ठरवलं. त्यांनी पूर्ण देशामध्ये आपला बिझनेस वाढवायचा निर्णय घेतला. त्यासोबत चहा स्पेशल पॅकमध्ये विकायची योजना देखील आखली. त्यासाठी खूप जास्त पैसा उभा करणे गरजेचे होते. शंकरसारख्या अनेक श्रीमंत लोकांकडे त्यासाठी जाणे शक्य नव्हते, म्हणून राम आणि श्याम यांनी सामान्य जनतेकडून थोडे थोडे पैसे घेऊन भांडवल उभारायचे ठरवले. म्हणजे आपल्या कंपनीचे लाखो छोटे समान भाग करून ते सामान्य जनतेला विकायचे आणि त्यांना कंपनीत छोटे भागीदार करून घ्यायचे. यासाठी शेअर मार्केट एक्सचेंजमध्ये नोंदणी करावी लागते. ज्याप्रमाणे आपण बाजारात भाजी विकत घेतो, अगदी तसेच ज्या बाजारात शेअर्स विकत घेता येतात त्याला शेअर मार्केट म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी आणि विक्री दोन्ही करता येतं, म्हणून त्याला एक्सचेंज असे म्हणतात. प्रत्येक एक्सचेंजमध्ये कंपनीचे शेअर्स विकायला सुरुवात करण्याआधी कंपनीची योग्यता आणि वैधता तपासून बघितली जाते. त्याचप्रमाणे कंपन्याही शेअर मार्केटमध्ये जाण्याआधी चांगले आर्थिक अहवाल प्रस्तुत करण्याकडे लक्ष देतात. सगळ्यात पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनी येते त्यास IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग असे म्हणतात. जेवढा या कंपनीचा भविष्यातील व्यवसाय वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते, तेवढी शेअर्सची मागणी वाढत जाते आणि त्यामुळे आपोआपच शेअर्सची किंमतही वाढत जाते. उदाहरणार्थ बाजारातील साखरेची आणि दुधाची किंमत वाढली तर साहजिकच रॉ मटेरियलची किंमत वाढल्यामुळे राम आणि श्यामच्या कंपनीचा नफा कमी होईल. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर्स विकायला सुरुवात करतील व शेअर्सची किंमत कमी होऊ लागेल. त्याउलट समजा राम आणि श्यामने एक नव्या प्रकारचा चहा विकसित केला जो लोकांना खूप आवडू लागला, तर यामुळे भविष्यातील नफा वाढेल या आशेने शेअर्स खरेदी करायला लागतील आणि परिणामी शेअर्सची किंमत वाढू लागेल. मित्रांनो, राम आणि श्याम यांच्या चहाच्या दुकानाचा एका छोट्या स्टार्टअपपासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनीपर्यंतचा प्रवास आणि त्यातून शिकायला मिळालेल्या बिझनेसच्या संकल्पना तुम्हाला नक्की आवडल्या असतील आणि कळल्या असतील अशी मला खात्री आहे. नेटभेटतर्फे अनेक उपयोगी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मराठी बांधवांना देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आमचे काम तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओ जरूर लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये आम्हाला अवश्य लिहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.